भारताचं अभिनयाने मात्र आल्या आल्या स्वतःला सिद्ध केलेलं आहे. पहिल्या चेंडूवर दोन धावा, दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि धावसंख्या नेऊन ठेवतोय ते 3-28 वर. निश्चितच चांगली वापसी केलेली आहे. अमित भोईर अजूनही खेळपट्टीवर आहेत. निश्चितच अशोकजी पाटील देखील खेळाडू कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोरवाई दिवे संघाचे अध्यक्ष आहेत, मात्र दोन्ही संघ आपले घरचे आहेत आणि दोन्ही संघांना तितका सपोर्ट. हे भी जाएगी ग्राउंड के बाहर, 6 रन के लिए गुड शॉट. अप्रतिम फलंदाजी विशाल याच्या 3 चेंडूवर तब्बल 14 धावा ठोकून काढलेले आहेत. ते फलंदाज अविनेनी आणि संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते ती 34 धावा. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. थँक यू डीजे. तर 3 षटकांच्या समाप्ती धावसंख्या झाली ती 34. अजूनही उर्वरित 7 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि खेळपट्टीवर अविन आणि अमित भुईर ही जोडी आपण पाहतोय. लेफ्टी आणि राईटिंग चांगलं कॉम्बिनेशन आहे. परेश आलेले, शेवटचं शतक कशा प्रकारे केला, जास्तीत जास्त 10-15 धावा या 7 चेंडूमध्ये आपण जर काढल्यात तर निश्चित एक चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळेल. कारण की याचा संघामध्ये भिरू एक महत्वाचा खेळाडू दिसत नाहीये. छत्रपती शिवाजी वडुणावगार शेवटचा आणि अंतिम शतक नेत्रंजन शॉर्ट रनअपनी राऊंड द विकेट. आम्ही त्यांच्यासाठी फलंदाज चुकले होते, एसटी रक्षक देखील जैन चुकले होते आणि इथे मात्र बाईच्या स्वरूपात एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या पाहायला मिळेल ती 35 धावा. हा निश्चितच अविन हा षटकारांच्या अटेवर असेल, कारण की मागच्या षटकामध्ये त्यांनी 2 चेंडूवर सलग 2 षटकार पेश केलेले. पाहूया स्पर्धेमधली पहिली षटकार हॅट्रिक आपल्या नावावर कोरतोय का. विकेट हॅट्रिक मात्र झालेली आहे आणि खरोखरच माझ्या सहकार्याने जे मला बक्षीस लावलं होतं आणि मला वाटतं षटकारांची हॅट्रिक देखील आज पूर्ण होईल या स्पर्धेच्या माध्यमातून अविन याच्या फलंदाजीतून. गुड बॅटिंग, अप्रतिम फलंदाजी करतोय. खरोखर संघाला गरज असताना जी फलंदाजी करतोय अविन, अमित भोईर निश्चितच खुश असतील, अशोक दादा देखील खुश असतील या फलंदाजावर. धावसंख्या पाहायला मिळते ती 41 धावा. डेंजर झोन मध्ये धावसंख्या प्रवेश करते. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि धावसंख्या पाहायला मिळते ती 41. गुरुदत्त 40+ संघाचे रुपचंददा माले असतील, दयानंददा माली, सुनील माली, राहुल माली, संदीप माली, बंडूदादा माली, सर्व सहकारिणी आज माझं अभिनंदन केलेले. तसेच गणेशदादा केणी असतील. खरोखर मला या हॅट्रिकच्या माध्यमातून 4000 रुपयाचं रोख पारितोषिक देखील आज मिळालेलं आहे. काही हरकत नाही, 50-50 आपण काहीतरी करू. 4000 आहेत,